सुप्रभात, वेलकम बॅक. आता वाजलेले आहेत 10:30 आणि 1 येणार आहे गाडी, वाटतं एरटिगा आहे. आणि आम्ही जाणार आहोत मुंबईला. उद्याला आहे फ्लाईट. ओ हो हो, 2 वर्षानंतर फ्लाईटनी ट्रॅव्हल करणार आहोत. खूपच मस्त वाटतंय. प्लस मी एक नवीन ट्रायपॉड पण घेतलेला आहे. मिनी ट्रायपॉड आहे जो की मी तुम्हाला दाखवतोच. इकडे बॅगा भरलेल्या आहेत. नानांची बॅग, नानांची सॅग जी की यावेळेस बाबा घेतील. इकडे अजून एक बॅग, त्याच्यानंतर इकडे माझी साईड बॅग, माझी बॅग, माझे शूज. मला आता फक्त सॉक्स आणायचे आहेत, मग मी शूज घालेल. म्हणजे आत्ता लगेच नाही, जेव्हा गाडील तेव्हा. आणि वरतून पेस्ट आणायची आहे, ती टाकायची आहे. मग माझी बॅग पूर्ण पॅक होऊन जाईल. मी कपडे पण घालून रेडी आहे. एकदम असे रिलॅक्स रिलॅक्स कपडे घातलेले आहेत. मी तुम्हाला आता तो मिनीवाला ट्रायपॉड दाखवतो. मी त्याच्याने सेल्फ शूट करतो आहे. इकडे आधीची बॅग अर्धी थोडीफार भरलेली आहे. हे बघा, हा वाला ट्रायपॉड आहे. हे बघा, इकडे एवढूसाच आहे. एकदम मस्त मस्त. आणि हे बघा, ट्रीप माझ्या खूपच कामी येणार आहे. खूपच मज्जा येणार आहे ट्रीपमध्ये. जर की टाईम मिळाला, टाईम ॲडजस्ट झाला, तर मग आपण पीपल फार्मला पण जाऊ शकू. आणि मला जायचं आलं, म्हणजे खूप मन आहे जायचं. मग बघू आता. आणि नाना बाहेर गेलेले आहेत, त्यांचं एक इंजेक्शन होतं आज, ते घ्यायला. आणि मम्मी काहीतरी करती आहे किचनमध्ये. मावशी आल्या होत्या, त्यांनी झाडू कशी वगैरे केलेली आहे. आता पोळ्यावाल्या मावशी आलेल्या आहेत पोळ्या करायला. तर मग चला आता आपण अजून थोडंसं आवरू, मग निघू. सो गाईज, फायनली 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. आणि 201 व्हिडिओज टाकलेले आहेत मी मस्तपैकी. हा एक शॉर्ट्स आत्ताच टाकलेला आहे, काववाला मस्तपैकी. तो तुम्ही जाऊन बघा. या ट्रान्झिशनला खूपच वेळ लागला होता आणि याला पण खूप वेळ लागला होता शूट करायला. हा आत्ता टाकलेला आहे, पटकन जाऊन बघा. आणि इकडे 200 सबस्क्रायबर्स, 201 व्हिडिओज, मस्तपैकी. खूपच मजा असं मस्त वाटतं आहे. मग थँक्यू सो मच. कुकी नाही आहे म्हणून कसं तरीच वाटतंय. म्हणून मम्मी मग अशी जाऊन हॅलो चलवला. थोडीशी एक दोन पोळ्या टाकून आलो. एकदम अंगण असं रिकामं वाटतंय कुकी नाही आहे म्हणून. तर मग आता गाडी येईलच, लगेच तर नाही, अजून अर्धा तास तरी ना. 12:30 वाजलेलंच वाटतं. हां 12:30 नाही, हां 12:30 वाजलेले जवळपास. हे बघा, आणि इथे सगळ्यांच्या बॅगा रेडी आहेत. निघायचं आहे. मी आता थोडंसं सर्च करतो आहे की अमृतसरमध्ये कुठे कुठे खायला जायला पाहिजे, म्हणजे छोले भटुरे वगैरे, लस्सी कुठे चांगली मिळेल. त्यामुळे आता 1-2 जागा तर मिळालेल्या आहेत. मी अजून पण शोधतोच आहे. तेव्हा आम्ही काय विचार केलेला आहे ना, जेव्हा ते शॉपिंगसाठी सोडतील तेव्हा आम्ही जाऊन, हां मी असं लाईटसाठी बघतो, तेव्हा आम्ही जाऊन खाऊन येऊ मस्तपैकी सगळेजणं. नाही तर मग मी, नाना, बाबा, कारण की यांना जर की शॉपिंग करायची असेल तर मग हे शॉपिंगला जातील. आम्ही रिक्षा किंवा टॅक्सी किंवा काहीतरी करू आणि मग जाऊन मस्तपैकी खाऊन येऊ. आत्ता पण मी 3:30 वाटा रस खाल्लेला आहे आणि 3-4 वेळेस मसाला पाव घेतलेला, म्हणजे जास्तच खाल्लेलं आहे. जेवढं खायला नको होतं त्याच्यापेक्षा, जेवढं खायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त खाल्लेलं आहे. फक्त आता ट्रॅव्हलिंग गाडीमध्ये काही त्रास व्हायला नको, जर की त्रास झाला तर चांबर असे. त्यामुळे कुकीची खूप आठवण येते. आता शिकते, एकच दिवस झालेला आहे, तो जाऊन त्याला कालच दिलं ना. त्यामुळं खूप आठवण येते आहे. गोप्रोचा हा छोटूसा ट्रायपॉड घेतल्यामुळे, छोटूसा गोप्रो, छोटूसा ट्रायपॉड, छोटूसा व्लॉगिंग सेटअप, खूपच मस्त असा हँडी झालेला आहे मला व्लॉगिंग करायला. आणि सुपर व्ह्यूमध्ये कसं असं वाईड पण खूप दिसतं. आत्ता तरी हा वाईडमध्ये, सुपर व्ह्यूमध्ये नाही, सुपर व्ह्यूमध्ये एका कॉर्नरमध्ये जर की उभं राहिलो ना अंगणाचं, तर मग पूर्ण अंगण कॅप्चर होऊन जातं. मग चला अजून बॅग्स वगैरे, शूज वगैरे, सॉक्स वगैरे काढू.
एक वाजून 10 मिनटं होत आलेले आहेत. आम्ही रेडी झालेलो आहोत. इथे सगळ्या बॅग्स आहेत. मी शूज घातलेले आहेत. मी पूर्ण रेडी आहे. इथून आजी पण आलेली आहे मागून. आणि आता ते जे गाडी घेऊन येत आहेत ते घातलेले आहेत. तर मग ते निघालेले होते 15-20 मिनटापूर्वी त्यांच्या घरातून. मग आता पोहोचतीलच 15-20 मिनटात. तर मग आता नानू बोलत आहे. सगळे असते काका आलेले आहेत गाडी घेऊन. बाहेर उभी आहे गाडी. चला इनोवा आहे एरटिगाने. आम्ही रूम घेतलेली आहे म्हणजे बुक केलेलीच होती. फक्त चेक इन करायचं होतं. त्यामुळं ही अशी छोटीशीच रूम आहे. जास्त काही मोठी नाही आहे. भूक लागलेली आहे. नानांना सांगतो की जेवायला कधी जायचं. कारण की 10:48 ऑलरेडी झालेले आहेत. 10:48 नाही 6:48 झालेले आहेत आत्ता. सो गाइस आम्ही चाललेलो आहोत आत्ता जेवायला. आणि सोबत इकडे मी हो चला आजी येते. मम्मी शूज घालते. जोराची भूक लागली चला फटाफट चला. माझा मोबाईल तुझ्याकडे हो माझ्याकडे. आता मी टाकतो आता डायरेक्ट आपण हॉटेल मध्ये भेटू. वरती वाटलं हॉटेल. सगळी मंचुरियन आलेले आहे. गरम पाहा पण इत्यादी एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे. सो इकडे आलेली आहे पोळी, डाळ, मसाला, भेंडी, कांदा, लिंबू आणि लोणचं. काम टेस्ट ब्लॉगिंग चॅनल पेक्षा तर हे टेस्टिंग चॅनल बनवून गेलं. मस्त एकदम टेस्टी आहे. सो गाईज आता वाजलेले आहेत 8:01. आमचं जेवण झालेलं आहे. एकदम जेवण असं टेस्टी होतं. एकदम असं मस्त होतं. आणि उद्याला 4:00 वेकअप कॉल येणार आहे. 5:30 रिपोर्टिंग टाईम आहे. आणि 8:00 फ्लाईट आहे. तर मग आम्ही चाललेलो आहोत अमृतसर डल हाऊस आणि धर्मशाळाला. एकदम मस्त मज्जा येणार आहे. जर की टाईम ॲडजस्ट झाला तर मग धर्मशाळामध्ये पीपल फार्मला पण जाऊ. तर मग या व्हिडिओसाठी एवढंच. मी तुम्हाला भेटतो माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय. आणि नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे उद्याला म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा लागू त्याच्या पुढच्या दिवशी.
Thank you for watching.